नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपले ईविजन या यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, आपण इंग्लिश ग्रामरमधील नाउन या घटकातील नंबर्स हा घटक पाहत आहोत आणि यामध्ये हा दुसरा व्हिडिओ आहे। याच्यामध्ये आपण राहिलेले नियम पाहणार आहोत आणि याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये सर्वात महत्त्वाच्या परीक्षेला येणारे उदाहरणं मी घेणार आहे। तर हा व्हिडिओ झाल्यानंतर आणखीन एक व्हिडिओ नंबर्सवर आपण बनवणार आहोत। याआधीचा जर तुम्ही व्हिडिओ पाहिला नसेल तर त्याची लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता। चला सुरू करूया। तर आता पहा, आपण याच्या आधी बरेचसे पाहिलेले आहेत उदाहरणं, परंतु आता पहा स्वरात बदल होऊन अनेक वचन होणारे काही शब्द आहेत ज्यामध्ये स्वरांमध्ये बदल होतो फक्त, आणि परीक्षेला हे विचारले जातात, नेहमी विचारले जातात। पहा, लक्ष द्या। तर पहा स्वरात बदल कसा होतो, तो पहिला एक्झाम्पल आपण घेतलेला आहे टूथ। टूथ म्हणजे काय? एक दात। टूथ म्हणजे काय? एक दात। आणि याचं अनेकवचन होत असताना हे जे दोन ओ आहेत याचं फक्त ई होतं, टीथ होतं। पहा, टूथचं काय होतं? टीथ होतं। तर याला स्वरात बदल झालेला आहे, पहा, फक्त इथं ओ होतं, त्याचं काय झालं? ई झालं। म्हणजे फक्त स्वरात बदल झालेला आहे, अशा पद्धतीने सुद्धा अनेकवचन होतं। टूथचं काय होतं? टीथ। यानंतर पुढील शब्द आहे गूज। वा, गूज। गूजमध्ये डबल ओ वापरलेला आहे, मग इथं डबल ई होतं, गुजचं गीज। मग इथं काय झालेलं आहे? स्वरामध्ये चेंज झालेला आहे, ओचं काय झालं? ई झालं, गुजचं गीज झालेलं आहे। आलं लक्षात? अशा पद्धतीने। तर गुज म्हणजे हंसाची एक प्रजाती, हंस असतात, गुज म्हणजे। यानंतर फूट। फूट म्हणजे काय? फूट म्हणजे पाय, बरोबर की नाही? फूट म्हणजे पाऊल, आपलं जे पाय असतं पाऊल, त्याला फूट असं म्हणतात। तर हे एक आहे आणि आता एफ डबल ई टी, आता फक्त डबल ओचं डबल ई टी झालं, डबल ई म्हणजे इथं स्वरांमध्ये चेंज झालेलं आहे। फूटचं काय झालेलं आहे? फूटचं फीट झालेलं आहे। आलं लक्षात? एक पाय अनेक पाय। यानंतर मॅन। मॅनचं अनेकवचन कसं होत असतं? एम ई एन। ई बदलतो म्हणजे एचा काय होतो? ई होतो। इथं सुद्धा सांगितलं आहे, लक्षात ठेवा कुठलाही शब्द असू द्या आणि त्याच्यात जर मॅन हा शब्द आलेला असेल, जसं की वर्क मॅन असेल, बरोबर की नाही, पोलीसमन, वर्कमन, तर त्याचं अनेकवचन करताना पोलीस मेन, वर्कमेन असं करतात। मॅनचं फक्त काय करायचं आहे? फक्त मॅनचं मेन करायचं आहे, लक्षात ठेवा। मग तुम्हाला असं दिलं कोणी, इथं उदाहरण घेऊ आपण, इथं दिलेलं असलं वर्क मॅन, तर हे याचं काय करू आपण? वर्क मेन अनेकवचन, वर्क मेन करू। आलं लक्षात? याच्यानंतर सेकंड रूल आहे दोन नामापासून बनलेल्या संयुक्त नामात। संयुक्त नाम म्हणजे काय? ज्यावेळेस एकापेक्षा जास्त किंवा एकापेक्षा जास्त जे नाम आहेत, नाम, नाउन। आपण नाम म्हणजे काय पहिल्या लेक्चरमध्ये पाहिले, तुम्ही पाहिलं नसेल तर तो व्हिडिओ पाहून घ्या। ज्यावेळेस दोन नामं किंवा एकापेक्षा जास्त नावं एकत्र येतात त्यावेळेस त्याला संयुक्त नाम किंवा इंग्लिशमध्ये कंपाऊंड नाउन असं म्हणतात। आणि अशा वेळेस अशा आलेल्या कंपाऊंड नाउनचं अनेकवचन कसं करतात हे पाहणारा रूल आहे। तर दोन नामापासून बनलेल्या संयुक्त नामाच्या शेवटी, संयुक्त म्हणजे कंपाऊंड नाउनच्या शेवटी यस लावायचा आहे आणि अनेकवचन करायचं आहे। तर कंपाऊंड नाउन बघूया आपण। तर क्लासमेट, पहा क्लासमेट एक नाउन आहे, क्लास एक नाउन आहे आणि मेट एक नाउन आहे, दोन नाउन आहेत, बरोबर, कंपाऊंड नाउन। याचं अनेकवचन करताना आता क्लासला यस लावायचं का मेटला लावायचं, लक्षात ठेवा शेवटी लावायचं आहे। कंपाऊंड नाउनमध्ये कधी लावायचं? शेवटी। मग इथं येणार आहे क्लास मेट्स, इथं यस लागलं, बरोबर आहे, कुठं लागलं? इथं क्लासमेट्स झाले आहेत। आलं लक्षात? काय आले? क्लासमेट्स। याच्यानंतर आहे स्टोरी बुक। आता स्टोरीज बुक असं करायचं का स्टोरी बुक्स असं करायचं? अगदी बरोबर, काय करायचं? स्टोरी बुक्स, शेवटी यस लावायचं। आलं लक्षात? तर अशा पद्धतीने संयुक्त नाम जर आलं असेल तर तुम्ही शेवटी यस लावू शकता। यानंतर पुढील जो नियम आहे पहा, संयुक्त नाम असेल, हे देखील संयुक्त नामासंदर्भात आहे, परंतु त्याच्यामध्ये इन किंवा ऑफ वापरलेलं असेल। काय वापरलेलं असेल? इन किंवा ऑफ असेल, त्याने जोडलेलं असेल, तर पहिल्या मुख्य शब्दाचे अनेकवचन करतात। पहा, ऑफ किंवा इनने जोडलेले संयुक्त नाम असेल तर अशा वेळी काय करतात? पहिल्या आणि मुख्य असणाऱ्या शब्दाचं अनेकवचन करायचं। पहा, उदाहरणांच्या माध्यमातून समजून घे। एक्झाम्पल आपण घेतलेलं आहे सन इन लॉ। मला सांगा आता सन इन लॉ म्हणजे कोण? सन इन लॉ म्हणजे जावई, बरोबर आहे की नाही? सन इन लॉ म्हणजे जावई। आता मला सांगा
इन लॉजला काही जण अनेक वचन करतात इथं असं करायचं का नाही. तुम्हाला याच्या आधी मी एक रूल सांगितलं होतं पहा, आपण केसेस ऑफ नाउन शिकताना पजेसिव्ह केसमध्ये शेवटी ॲपोस्ट्रॉफी एस लावायचं आहे, अशा वेळेस मात्र शेवटी ॲपोस्ट्रॉफी एस लावायचं, कधी ज्यावेळेस त्याची केस दाखवायची असेल तर. बरोबर, षष्ठी विभक्ती करताना लक्षात ठेवा, षष्ठी विभक्ती करताना इथं ॲपोस्ट्रॉफी एस लावतात आणि अनेक वचन करत असताना पहिल्या मुख्य शब्दाला एस लावतात. इथं पहा, सन्स इन लॉज, बरोबर की नाही, सन्स इज लॉ, सन्स इन लॉज म्हणजे काय, अनेक जावई, बरोबर की नाही, एक जावई अनेक जावई अशा पद्धतीने. आता कमांडर इन चीफ, कमांडर इन चीफ पहा, हे इनने जोडलेलं होतं संयुक्त नाम, हे पण इनने जोडलेलं आहे, तर कमांडर इन चीफ. मग काय होणार आहे इथं, फक्त येस लागणार आहे, कमांडर्स इन चीफ. आता पहा, मॅन ऑफ वॉर, मॅन ऑफ वॉर, तर मॅनचं इथं फक्त काय होणार आहे, मेन होणार आहे, मेन ऑफ वॉर. तुम्हाला सांगितलं की नाही, मॅन असलं ना त्याचं मेन होत असतं, लक्षात आलं, तर मॅन ऑफ वॉरचं काय होईल, मेन ऑफ वॉर. याच्यानंतर नेक्स्ट जो रूल आहे, अक्षरे संख्या आणि चिन्हांचे अनेकवचन करताना काही जण एस लावतात किंवा काही जण ॲपोस्ट्रॉफी एस लावतात, दोन्ही चालतं, दोन्ही म्हणण्या पहा. तर एसचं अनेकवचन कसं होईल मग, एस एम्स, बरोबर, या संख्येचं टेन्स अशा पद्धतीने होतं, लक्षात आलं तुमच्या. तर अशा पद्धतीने आपण नियम पाहिले की पहिल्यांदा स्वरात बदल होणारे पाहिलेले आहेत, तर लक्षात ठेवा स्वरात बदल होणारे हे जे आहेत हे परीक्षेला विचारले जातात. आता पहा याच्यातले काही राहिलेले तर आपले सोडवायचे. पहा माऊस जे आहे, माऊस, माऊसचं काय होतं पहा, थोडंसं वेगळं होतं, माऊसचं अनेकवचन माईस. आता काही जण माऊसेस असं करतात, परीक्षेमध्ये तो ऑप्शन असतो, तर माऊसचं अनेकवचन काय आहे, माईस आहे, लक्षात ठेवा. आता लाऊज, लाऊज म्हणजे केसातील उवा, तर ही एक उवा असते लाऊज म्हणजे, आणि याचा अनेक वचन काय आहे, एल आय सी, लाईज, काय आहे, एल आय सी, लाईज. याच्यानंतर पुढील शब्द आहे जो की आपल्या सर्वांच्या ओळखीचा आहे, उमन, उमन म्हणजे स्त्री किंवा महिला. तर याचं अनेक वचन काय होतं, लक्षात ठेवा, इथं मन आलं ना, मन आलं की त्याचं फक्त मेन करून टाकायचं, मग तिथं डायरेक्टली अनेक वचन होतं. तर उमनचं काय होईल, विमेन, काय होईल, ह्याला उमेन असं नाही वाचायचं, याला कसं वाचायचं, विमेन असं वाचायचं, अनेक वचन असेल तर उमनचं विमेन अशा पद्धतीने. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एवढंच बघितलेलं आहे, मी पुढील नियम याच्यामध्ये याच्यासाठी घेतले नाहीत की ते नियम खूप मोठे आहेत आणि परीक्षेला याच्या आधी आलेले आहेत, तर ते अतिशय महत्त्वाचे नियम जे आहेत त्याच्यावर आपण तिसरा व्हिडिओ घेऊन येणार आहोत. तर त्या तिसऱ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळं काही स्पष्टीकरण देणार आहे की परीक्षेला येणारे एक्झाम्पल्स, आत्तापर्यंत आलेले एक्झाम्पल्स, जेणेकरून तुम्हाला एकवचन अनेकवचन नंबर्स जो घटक आहे तो अवघड जाणार नाही. मी तुमच्यासाठी अशाच पद्धतीने खूप सोप्या पद्धतीने इंग्रजी व्याकरणाची सिरीज सुरू केलेली आहे. तुम्ही जर या आधीचे व्हिडिओ पाहिले नसतील तर सर्व व्हिडिओ एकाच ठिकाणी एकाच प्लेलिस्टमध्ये मी उपलब्ध करून दिलेले आहेत आणि त्याची लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथं जाऊन तुम्ही ते पाहू शकता. आणि इंग्रजी बोलायला जर आवडत असेल तर या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये इंग्रजीसुद्धा बोलू शकता. इंग्रजी बोलण्यासाठीचे सुद्धा व्हिडिओ मी बनवलेले आहेत, एकदम बेसिकपासून इंग्रजी वाचण्या लिहिण्यापासून मी शिकवलेला आहे, ते सुद्धा तुम्ही बघू शकता, तुमच्या मित्रांसोबत फॅमिलीसोबत शेअर करू शकता. आणि हो, तुमच्या लाईक्स आणि कमेंट्स आम्हाला प्रेरणा देतात, त्यामुळे अशा लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये व्हिडिओ बनवत असतो त्यावेळेस तुम्ही त्याला रिस्पॉन्स देणं फार गरजेचं आहे, त्यामुळे तुम्ही रिस्पॉन्स द्या. तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, आणि एव्हिजन परिवारात पहिल्यांदाच आला असाल तर अशाच माहितींसाठी, स्पर्धा परीक्षेच्या नॉलेजसाठी एव्हिजन चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून माझा आगामी व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. तोपर्यंत धन्यवाद.